नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। आषाढी एकादशीला अवघा महाराष्ट्र दुमदुमला, विठुरायाच्या गजरात भक्तिमय वातावरण। आषाढी निमित्त पंढरपुरी वैष्णवाचा महामेला, आषाढी एकादशी विशेष सुखासाठी करीसी तू तळमळ, परी तू पंढरीची जाये एक वेळा। मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी। पंढरपुराची वारी थोरवी गावी, एवढी तेवढी थोडीच आहे। वारी बद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवायला प्रथम प्राधान्य दिले जाते। आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्व आहे। पंढरपूरचा विठोबा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाते। आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू पर्वणीच असते। या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरामध्ये गर्दी करतात। पंढरपूरच्या वारीची महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभली आहे। राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात। या संपूर्ण आषाढी एकादशीचा आढावा आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय मनोज चंडेकर यांनी। पाहूयात वारी पंढरीची। नमस्कार। महाडमधील हे विठ्ठल मंदिर हे अतिशय प्राचीन आहे। जवळजवळ 164 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे आणि या मंदिरात जवळजवळ गेले 40 वर्षापासून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो। गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हे उत्सव साजरे करण्यावर बंदी आली होती। बरेच भाविकांचा त्यामुळे अडचण झाली होती, परंतु आता 2 वर्षानंतर मंदिर खुले झाल्यानंतर ही जी एकादशी आली आहे ही चातुर्मासातली एकादशी असल्यामुळे या एकादशीला सकाळपासून प्रचंड भाविकांची गर्दी उसळलेली आहे। प्रचंड असे भाविकांचं प्रतिसाद भेटत आहे या मंदिरात। आता आमच्या इकडे सकाळी 5 वाजल्यापासून महापूजा तसेच विविध भजनाचे कीर्तनाचे कार्यक्रम चालू आहेत। रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहतात। अजूनही गर्दी चालू आहे आणि अशीच गर्दी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरात नक्कीच आढळून मिळेल। पावसाचा जोर कायम असतानाही भाविकांनी गर्दी केली आहे। आमच्या इथे या उत्सवात आम्ही भाविकांसाठी अल्पभोराची वगैरे पण सुरू केली होती। उदंड भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे। त्याला पालखी सोहळा असतो, पालखी पण फिरवली जाते। विठ्ठल महाराजांची पालखी फिरवली जाते इथून बाजारपेठेतून। आणखी माझे असे विठ्ठल माऊलीला साकळ घालण्यात येत आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव, पावसापासून पुरापासून संरक्षण कर। महाडवर गेल्या वर्षी पुरा महापुराचं प्रचंड संकट आलं होतं, त्यातून सावरण्याचं बळ विठू माऊलींनीच दिलं आहे आणि याही पुढे आम्हाला सावरण्याचं बळ देत राहील आणि महाडवरील संकट दूर होईल, पुराची अडचण हे होईल अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। गेली जवळजवळ 18 शतकातला हा मंदिर, ह्या 18 शतकातल्या मंदिरात वेगवेगळ्या गावातून भल्या भल्या अशा दिंड्या दरवर्षी यायच्या, परंतु ह्या वर्षी पावसाचा जास्त जोर असल्या कारणाने ह्या दिंड्यांचं प्रमाण थोडं कमी झालं, पण भाविकांची गर्दी एवढी होती की सकाळपासून अक्षरशः लाईन लागली होती इथं। असा हा आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत जे पांडुरंग, याच्या दर्शनासाठी भले भले म्हणजे बऱ्याच लांबून आमचे कीर्तनकार भजनकार हे सुद्धा आज आले होते। मोठे मोठे चांगले कार्यक्रम आज संपन्न झाले आणि काही हे भजने मंडळी तसेच दिंड्या सगळे घेऊन आले होते, पालखी सोहळा झाला। असा हा पांडुरंगाचा उत्सव जल्लोषात साजरा झालेला आहे आज। प्रतिनिधी मनोज चंडेकर, ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।